आपली मातृभूमी भारत। या भारताचा काय नाश होईल? तसं झाल्यास जगातील सारी आध्यात्मिकता अस्तास जाईल, नीतीचे सगळे महान आदर्श लयाला जातील, धर्मविषयीचा मधुर सहानुभूतीचा भाव नाहीसा होईल, आदर्श निष्ठा पार निमाल्यासारखी होईल आणि त्या रित्यास्थानी स्थापना होईल कामदेव आणि विलासिता देवी यांच्या जोडमूर्तीची। पैसा होईल त्यांचा पुरोहित, फसवेगरी, पाशवी बल आणि स्पर्धा ही होतील त्यांच्या पूजेची पद्धती आणि मानवात्मा होईल त्यांचा बली। छे छे, असं होणं कदापि शक्य नाही। भारताच्या अस्तित्वाचा असा लोप होईल काय? उदात्ततेचं, नीतिमत्तेचं आणि आध्यात्मिकतेचं प्राचीन आदिपीठ जो भारत, त्याच्या अस्तित्वाचा असा लोप होईल? शतसहस्र ऋषीमुनींच्या पावन पदरेणूंना वक्षावर धारण करून धन्य झालेल्या आपल्या भारताचा लोप होईल का? देवतुल्य साधू संतांचं अजूनही प्रिय निवासस्थान असलेल्या भारताचा लोप होईल काय? डायोजिनीस हा सिनिक संप्रदायातला एक थोर पुरुष होता। त्याची अशी धारणा होती की ह्या जगात खरे साधू अत्यंत विरळ आहेत। आपला हा मनोभाव प्रकट करण्यासाठी तो भर दिवसा एक जळता कंदील हातात घेऊन शहरातून फिरत असे। त्या ग्रीक डायोजिनीसचा कंदील हाती घेऊन बंधूंनो या विशाल पृथ्वीच्या पाठीवरील शहराशहरातून, खेड्यापड्यातून, जंगला जंगलातून धांडोळा घेत तुमच्या मागोमाग येण्यास मी एका पायावर तयार आहे। दाखवा मला असली दुसरी एखादी भूमी की जिथे असे महापुरुष विचरण करत असतात। आपल्या या मायभूमीचं जगावर अपार ऋण आहे। देशोदेशींची तुलना करून बघितली तर असं आढळून येईल की जग या सोशिक, सहनशील, सौम्य हिंदू जातीचं जितकं ऋणी आहे तितकं आणखी दुसऱ्या कोणत्याही जातीचं नाही। जेव्हा ग्रीस अस्तित्वात देखील नव्हता, रोम अजून जन्माला यायचं होतं, ज्यावेळी आधुनिक युरोपियनांचे पूर्वज जर्मनीच्या घनदाट जंगलात असभ्य दशेत खितपत निळ्या रंगानं आपली अंग रंगवत असत, तेव्हाही त्या काळीही भारत क्रियाशील होता, त्याचा अमोघ पुरावा आहे। याहीपेक्षा प्राचीन काळापासून इतिहासाला ज्या काळाची माहिती नाही, दंतकथा ही ज्या काळाचा भेद करू शकत नाही, त्या अतिप्राचीन काळापासून वर्तमान कालापर्यंतच्या कल्पनांमागून कल्पना, सिद्धांतांमागून सिद्धांत, विचारांमागून विचार या भारतातून बाहेर गेले आहेत। पण त्या सर्वांच्या, त्यातील प्रत्येकाच्या पुढे शांती आणि मागे आशीर्वाणी होती। भारतानं सर्व आर्य राष्ट्रांच्या मागे का पडावं याची मीमांसा तुम्ही कशी करता? भारताजवळ काय बुद्धी कमी आहे? काय तो कौशल्यहीन आहे? भारताची कला, त्याचं गणित, त्याचं तत्वज्ञान हे पाहून त्याला तुम्ही कोणत्या बाबतीत कनिष्ठ मानू शकाल? भारताच्या पक्षी एकच गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे त्यांनी आपली मोहनिद्रा टाकली पाहिजे, युगानुयुगाच्या झोपेतून त्यांनी जागं झालं पाहिजे आणि जगातील राष्ट्रांच्या मालिकेत आपलं योग्य स्थान प्राप्त करून घेतलं पाहिजे। त्याग आणि सेवा हेच भारताचे राष्ट्रीय आदर्श आहेत। भारतानं हे दोन आदर्श उत्कटपणे आपल्या जीवनात आणावे म्हणजे बाकी सगळ्या इष्ट गोष्टी आपोआप घडून येतील। हे देवाच्या संतानांनो, माझ्या देशबांधवांनो, आपल्या राष्ट्राचं हे जहाज युगानुयुगे सभ्यतेचा सर्वत्र प्रसार करण्याचं कार्य करत आलंय आणि त्यानं आपल्या अमूल्य रत्नभांडारानं अखिल जगाला समृद्ध केलेलं आहे। गौरवानं भरलेल्या कित्येक शतकांपासून आपल्या या राष्ट्ररूपी जहाजानं लक्षावधी जीवांना सर्व दुःखातून पार करून जीवनसागराच्या पैलतरी पोहोचवलेलं आहे। पण आज त्यात एखादं छिद्र पडून ते आपल्याच दोषामुळे किंवा अन्य एखाद्या कारणामुळे नादुरुस्त झालेलं आहे। अशा वेळी त्यातून प्रवास करणाऱ्या तुम्हा लोकांचं कर्तव्य काय आहे? तुम्ही त्याला शिव्या शाप देत बसाल? आपापसात भांडत राहाल? तुम्ही सर्वजण एक होऊन आणि आपल्या सर्व प्रयत्नांची शर्थ करून ही छिद्र बुजवणार नाही का? आपण सर्वच जण आपल्या हृदयातील रक्त या कार्यासाठी आनंदाने अर्पण करूया आणि जर या प्रयत्नामध्ये आपण अयशस्वी झालो तर आपण सर्वजण एकत्रच बुडू किंवा नष्ट होऊया। असं झालं तरी आपल्या ओठांवर कृतज्ञतेचे शब्द असोत, निंदेचे शब्द नसोत। कळलं आता ह्या राक्षसणीचा प्राण कोणत्या पक्षामध्ये आहे? तो आहे धर्मात।
त्याचा कोणी नाश करू शकला नाही, म्हणूनच हिंदू जात इतकं सगळं सहून सुद्धा अजूनही तगून आहे। ठीक, यावर पण एक देशी विद्वान म्हणतात की तिथे म्हणजे धर्मरूपी पक्षात प्राण ठेवण्याची इतकी आवश्यकताच काय, सामाजिक किंवा राजनैतिक स्वाधीनतेत तो ठेवत का नाही, जसा इतर देशात आहे तसा। बोलणं तर खूप सोपं आहे, खरी गोष्ट अशी आहे की नदी पहाडातल्या आपल्या उगमापासून उतरून 1000 कोस खाली आलेली आहे, ती काही फिरून उगमाकडे जात असते किंवा कधी जाऊ शकते? जायचा ती कधी अगदी प्रयत्न करेलच, तर होईल एवढंच की तिचं पाणी इकडे तिकडे विखरून जाऊन ती सुकून जाईल। ती नदी काहीही करून समुद्राला जाऊन मिळणारही आहेच, 2 दिवस आधी की नंतर। 4-2 सुंदर सपाट जागांवरून वाहत जाऊन किंवा 2-4 घाणेरड्या प्रदेशांना वळसे घालून इतकंच। 10,000 वर्षांचं आपलं हे जातीय जीवन चुकीचं असलं तरी आता काही उपाय नाही। आता जर आपण आपलं चारित्र्य नव्याने घडवायला गेलो तर आपण नाहीसे होऊन जाऊ, नामशेष होऊ। तुमच्या प्रत्ययाला येईल की जातीच्या जीवनाचा अग्नी आज छान धगधगतो आहे, वर जमलेल्या राखेनं तो फक्त झाकला दबला गेला आहे, इतकंच काय ते। आणि हेही प्रत्ययास येईल की देशाचं जीवन, देशाचा प्राण आहे धर्म, देशाची भाषा आहे धर्म, देशाचा भाव आहे धर्म, आणि तुमची राजनीती, समाजनीती, रस्ते सफाई, प्लेग निवारण वगैरे सगळं ज्या तऱ्हेने या देशात नेहमी होत आलंय त्याच तऱ्हेने होणार, धर्मामधून झालं तरच होणार, एरवी होणार कद्दू, होऊन होईल फक्त तुमची आरडाओरड। आलं ध्यानात? शिवाय उपाय तर अखेर सर्व देशांमध्ये एकच असतो, मुठभर शक्तिशाली माणसं करतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, अशी स्थिती असते। बाकीचे म्हणजे मेंढ्यांचा कळप चालले त्यांच्या मागे, आणखी काय। ते तुमचं पार्लमेंट बघितलं, सिनेट बघितलं, व्होट, बॅलट, मेजॉरिटी सगळं काही बघितलं। आता भारतवर्षात हे शक्तिमान पुरुष कोण? तर धर्मवीर। ते आमच्या समाजाला चालवतात, तेच समाजाची रीती नीती बदलण्याची गरज पडल्यास बदलून देतात। आम्ही चुपचाप ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो। एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा, सांगा, माणूस कायदे तयार करत असतो की कायद्यांनी माणूस तयार होत असतो? माणूस पैसा निर्माण करत असतो की पैशांनी माणूस निर्माण होऊ शकतो? माणूस नावलौकिक करत असतो की नावलौकिकानं माणूस होत असतो? माणूस व्हा, आधी माणूस व्हा, मग दिसेल की बाकीचं ते सगळं कसं आपोआप तुम्हाला येऊन मिळतंय। ते कुत्र्यासारखं आपापसात एकमेकांवर गुरगुरणं, भुंकणं सोडून देऊन सदुद्देशासाठी सदुपाय, सत्साहस आणि सद्वीर्य यांचा अवलंब करा। जन्मला आहात तसेच एक डाग ठेवून जा मागे। कुणीही सत्य, प्रेम आणि निष्कपटता यांच्या शक्तीला रोधू शकणार नाही। तुम्ही सच्च्या दिलाचे आहात का? मरण जरी आलं तरी तुम्ही निस्वार्थ राहू शकता का? तुमचं हृदय प्रेमाने भरलंय का? जर असं असेल तर तुम्ही कुणालाही, एवढंच नव्हे तर मृत्यूलाही भिण्याचं कारण नाही। वत्सांनो, पुढे चला, सगळ्या जगताला ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता आहे। हा प्रकाश मिळवण्यासाठी ते मोठ्या उत्सुकतेने आपल्याकडे पाहत आहे। केवळ भारतापाशीच हा ज्ञानाचा प्रकाश आहे, तो इंद्रजाल, जादू किंवा भोंदूगिरी याच्यामध्ये नसून धर्माच्या खऱ्या स्वरूपासंबंधीच्या सर्वोच्च आध्यात्मिक सत्यांच्या महान उपदेशांमध्ये तो सामावलेला आहे। जगाला हा प्रकाश देण्यासाठीच प्रभूने या जातीला अनेक आपत्तींमधून वाचवून आत्तापर्यंत जिवंत ठेवलेला आहे, आणि आता हा प्रकाश देण्याची वेळ आलेली आहे। हे वीर युवकांनो, विश्वास असू द्या की तुम्ही सर्वजण महान कार्य करण्यासाठी जन्माला आला आहात। कुत्र्यांच्या भुंकण्यानं भयभीत होऊ नका, एवढंच नव्हे तर आकाशातून वज्रपात जरी झाला तरी भिऊ नका, उठा, उठा, कामाला लागा। भारत पुन्हा उठेल यात संदेहच नाही, पण जडाच्या शक्तीनी नाही, चैतन्याच्या शक्तीनं। ध्वंस विनाशाचा झेंडा नाचवून नाही, तर शांती आणि प्रेमाची विजय पताका फडकावत। एक जिवंत दृश्य मात्र माझ्या दृष्टीला दिसत आहे, आणि ते हे की आपली ही प्राचीन भारत माता पुनश्च जागृत झालेली आहे। नवसंजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महिमाशाली होऊन आपल्या सिंहासनावर गौरवानं अधिष्ठित झालेली आहे। शांतीच्या आणि आशीर्वादांच्या शब्दांनी समस्त वसुधा तलावर तिच्या शुभनामाचा जयघोष करा।
नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याच्या झोपडीतून नवा भारतवर्ष उभा राहू द्या. कोळ्याच्या चांभाराच्या भंग्याच्या झोपडीतून नवा भारतवर्ष उभा होऊ द्या. किराणा मालाच्या दुकानातून आणि भडभुंजाच्या भट्टीजवळून तो वर येऊ द्या. कारखान्यातून, दुकानातून, बाजारातून तो वर येऊ द्या. झाडाझुडपातून, रानावनातून, दऱ्याखोऱ्यातून, पहाड पर्वतातून तो प्रकट होऊ द्या. आपण भारतीय लोक एखादी कायमच्या स्वरूपाची संस्था उभारू शकत नाही हा आपला फार मोठा दोष आहे. याचं कारण एकच आणि ते म्हणजे आपण सत्ता विभागून घ्यायला तयार नसतो आणि आपल्या पश्चात कार्याचं काय होईल याचा विचारच करत नसतो. जनरल स्ट्रॉंग नावाचे माझे एक इंग्रज मित्र शिपायांच्या बंडाच्या काळी हिंदुस्थानात होते. ते मला त्या काळाच्या गोष्टी सांगत. एकदा गप्पा गोष्टी चालू असताना मी त्यांना विचारलं, शिपायांजवळ तोफा, दारू, गोळा आणि भरपूर सामुग्री होती. ते चांगले शिक्षण घेतलेले मुरब्बी शिपाई होते. असं असताना त्यांचा पूर्ण पराजय का बरं झाला? ते म्हणाले, त्यांचे जे पुढारी होते ते पुढे येण्याऐवजी दूर एखाद्या सुरक्षित जागी बसायचे आणि तिथूनच ओरडायचे, लढा शूर शिपायांनो, लढा. अधिकारी जोपर्यंत पुढे होऊन मृत्यूशी झुंज घ्यायला उभा टाकत नाही तोपर्यंत त्याच्या हाताखालचा शिपाई खरोखरच लढू शकतो? प्रत्येक क्षेत्राला हेच तत्व लागू आहे. शिरदार तो सरदार. कोणत्याही महत्कार्यासाठी जर तुम्ही आपल्या मस्तकाचं बलिदान करू शकलात तरच तुम्हाला नेतृत्व प्राप्त होऊ शकेल. पण कोणतंही बलिदान न करता आपल्याला नेतृत्व मिळावं असं सगळ्यांना वाटतं. त्याचा परिणाम होतो शून्य. कोणीही आपलं ऐकत नाही. प्रथमतः आज्ञाधारकपणा शिका. ह्या पाश्चिमात्य देशात स्वातंत्र्याची वृत्ती जरी इतकी प्रबळ असली तरी आज्ञाधारकपणाची प्रवृत्ती ही तितकीच प्रबळ आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वतःचं अतिशय महत्व वाटतं. त्यामुळे आपल्या हातून कोणतंही काम घडून येत नाही. जबरदस्त साहस, असीम धैर्य, प्रचंड उत्साह आणि या सर्वांपेक्षाही संपूर्ण आज्ञाधारकपणा या गुणविशेषामुळेच व्यक्तीचं आणि राष्ट्राचं पुनरुत्थान घडून येत असतं. या गुणविशेषांचा आपल्यामध्ये संपूर्ण अभाव आहे. गुलामांचा स्वभावच असणारा मत्सर हा आपल्या राष्ट्रीय चारित्र्यावरील कलंकच आहे. एवढंच काय, पण सर्वशक्तिमान ईश्वर सुद्धा या मत्सरामुळे आमचं भलं करू शकणार नाही. मला जे काही करायचं होतं ते मी केलं, माझं कर्तव्य मी पार पाडलंय, पण आता मी मरून गेलोय असं समजा. असं समजा की आता सगळ्या कार्याचा भार तुमच्या शिरावर आहे. भारतीय तरुणांनो, हे कार्य पूर्ण करण्यासाठी विधात्यानेच तुमची योजना केलेली आहे. तुम्ही आता कामाला लागा. माझी अशी पक्की खात्री झाली की कुणीही व्यक्ती किंवा कोणताही देश इतर सर्वांपासून स्वतःला वेगळं काढून जिवंत राहणं शक्य नाही. देवाणघेवाण, आदान प्रदान हा आहे प्रकृतीचा नियम. आणि भारताला जर आज पुन्हा उठायचं असेल तर त्यानं आपल्या भांडारातील अमोघ संपदा देशोदेशी मुक्त हस्तानी विखरून द्यायला हवी. आणि याचबरोबर अन्य देशांपासून जे घेण्यासारखं आहे त्याचाही स्वीकार करण्यास त्यांनी तयार असलं पाहिजे. विस्तार पावणं हेच जीवन आहे. संकोच पावणं हाच मृत्यू आहे. प्रेम हेच जीवन, घृणा म्हणजेच मृत्यू. अन्य जातींची घृणा करण्यास सुरुवात केल्या दिवसापासूनच आपलं मरण सुरू झालं. आणि हा मृत्यू थांबवायचा असेल तर आपल्याला विस्तारशीलतेचीच पुन्हा कास धरावी लागेल. कारण विस्तार पावणं म्हणजेच जीवन होय. आणखी कशातही आमचा हा मृत्यू थांबवण्याचं सामर्थ्य नाही. सर्वसामान्य जनतेची उपेक्षा हे मी घोर राष्ट्रीय पाप मानतो. आपल्या अवनतीचं ते एक कारण आहे. भारतातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा जोपर्यंत चांगलं शिक्षण प्राप्त होत नाही, तिच्या खाण्यापिण्याची किंवा अन्य गोष्टींची जोपर्यंत नीट काळजी घेतली जात नाही तोपर्यंत आपण कितीही राजकारण केलं तरी त्यापासून काहीही साध्य होणार नाही. सर्वसाधारण लोकांच्या पैशांनी आपल्याला शिक्षण मिळतं. तेच आपल्यासाठी मंदिरं बांधतात आणि मोबदल्यात त्यांना काय मिळतं? तर लाथा. ते आपले गुलामच होऊन बसलेत. आपल्याला जर भारताचं पुनरुत्थान घडवून आणायचं असेल तर आपल्यालाच त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून हिंदू लोक आपल्या भूतकाळाचा जितका अधिक अभ्यास करतील तितकं त्यांचं भावी जीवन अधिक उज्ज्वल होईल. आणि हा भूतकाळ जो कोणी प्रत्येकाच्या दाराशी आणून उभा करेल तो देशाचा फार मोठा हितकर्ता आहे असंच म्हणावं लागेल. प्राचीन काळाचे नियम आणि रीतीभाती वाईट होत्या म्हणून भारताचं अधपतन झालं असं नव्हे, तर त्या नियमांची आणि रीतीभातींची जी न्यायसंगत परिणती व्हायला पाहिजे होती ती होऊ न दिल्यामुळे
भारताचं अधपतन झालं. कितीतरी गोष्टी अजून करायच्या आहेत, पण आवश्यक त्या साधनांचा या देशामध्ये अभाव आहे. आपल्यापाशी बुद्धिमत्ता आहे पण कर्मशीलता नाही. आपल्यापाशी वेदांत तत्वज्ञान आहे पण ते व्यवहारात उतरवण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. आपल्या धर्मग्रंथातून वैश्विक समतेचा सिद्धांत प्रतिपादलेला आहे पण प्रत्यक्ष कार्यात आपण पुष्कळच भेदाभेद पाळतो. ह्याच भारतात अत्युच्च प्रकारच्या निस्पृह आणि निस्वार्थ कार्याचा महिमा उपदेशला गेला, पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण भारतीय अत्यंत निर्घृण, अत्यंत निर्दय बनतो. व्यवहारात आपल्या रक्तमासाच्या शरीरापलीकडे आपण विचारच करू शकत नाही. माझी सुद्धा अशी श्रद्धा आहे की स्वतःचं पूर्वकालीन वैभव गमावून बसलेल्या दुर्भागी, विवेकहीन, पददलित, भुकेनी वखवकलेल्या, तंटेखोर आणि मत्सरी अशा या भारतीयांवर जर कोणी हृदयापासून प्रेम करू लागला तर भारत पुन्हा जागा होईल. दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात सापडून जे दिवसेंदिवस अधिकाधिक बुडतायत, अशा आपल्या कोट्यावधी देशबांधवांचं कल्याण व्हावं अशी तळमळ असणारे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणारे मोठ्या मनाचे शेकडो स्त्री पुरुष जेव्हा जीवनातील सुखविलास उपभोगण्याच्या सगळ्या इच्छा टाकून देऊन कार्यरत होतील, तेव्हाच भारतात जागृती घडून येईल. भारताच्या सगळ्या दुर्दशेचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे सर्वसाधारण जनतेचं दारिद्र्य. पाश्चात्य देशातील गरीब सैतानी प्रवृत्तीचे आहेत तर त्यांच्या तुलनेनं आपल्या देशातील लोक दैवी प्रकृतीचे म्हणता येतील. म्हणून आपल्या देशातील गरिबांची उन्नती घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे. खालच्या वर्गातील लोकांसंबंधी आपलं कर्तव्य हेच की आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा जो विसर पडलाय त्याची जाणीव करून देऊन त्याचा विकास केला पाहिजे. गेली 500 वर्ष भारतात समाज सुधारकांना आणि सुधारणेचा चंग बांधलेल्या सभा समित्यांना नुसता ऊत येतोय, पण काय धड एकाच देखील घोडं गंगेत न्हायलेलं नाही. सगळ्यांचंच बोलणं वाया गेलं, डोलणं फोर ठरलं. कारण हेच त्यांना समाज सुधारणेचं खरं रहस्य अवगत नव्हतं. शिकणं अत्यंत आवश्यक असा महत्वाचा धडाच ते शिकले नाहीत. सुधारणांच्या घिसाडघाईत समाजातील सगळ्याच्या सगळ्या दोषांचं खापर बेधडक बिचाऱ्या धर्माच्या बोडक्यावर फोडून ते मोकळे झाले आणि त्या एका गोष्टीमधील माणसाप्रमाणे मित्राच्या कपाळावरील डास मारण्याच्या हेतूनी आपल्या हातातल्या बडग्याचा ते असा रट्टा लगवायला पुढे सरसावले होते की जेणेकरून डासाचाच काय पण त्याचबरोबर मित्राचाही कपाळ मोक्ष व्हावा. पण दैवाची खैरच म्हणायची, कारण या सगळ्या प्रकारात आढळ खडकावर बेमुरवत धडका मारता मारता त्यांच्या स्वतःच्या चिंधड्या उडाल्या. चुकीच्या मार्गानं का होईना, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून विफल झालेल्या या उदार निस्वार्थ महात्म्यांचाही जय जयकार असो. घोरत पडलेल्या हिंदू समाजाच्या निद्रिस्त कुंभकर्णाला खडबडून जाग करण्यासाठी सुधारणेच्या दुर्दम्य उत्साहात त्यांनी कडाकड उतरवलेले हे कोरडेही अत्यंत आवश्यकच होते, पण त्यांचे प्रयत्न इथून तिथून विघातक, निव्वळ तोडफोडीचे झाले. घडवण्याचा विधायक प्रयत्न त्यांनी केलाच नाही आणि म्हणून मरण त्यांच्यासाठी वाढून ठेवलं होतं आणि यथाकाल ते ओढावलं सुद्धा. असो, हे त्यांचं ऋण स्मरून, त्यांचं भलं चिंतून आपण त्यांच्या अनुभवाने शहाणे होऊया. हिंदू जातीचा संपूर्ण ध्वंस होऊन तिच्या भूमीवर नवीन एखादी जात जोवर वावरू लागत नाही, तोवर पश्चिमेनी काय पूर्वेनी काय जंग पछाडले तरी भारतीय समाजाची अशी क्रांतिमय सुधारणा होणं कदापि शक्य नाही. भारत जोपर्यंत सजीव राहील, जोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचाच लोप होत नाही, तोपर्यंत भारताचा युरोप बनणं अगदी असंभाव्य होय. म्हणून हे नीट लक्षात ठेवा की तुम्ही जर धर्म सोडून देऊन जडालाच सर्वस्व मानणाऱ्या पाश्चात्य सभ्यतेच्या मागे धावाल तर 3 पिढ्यातच तुम्ही नष्ट होऊन जाल. हिंदूंनी धर्म सोडला की हिंदू जातीच्या जीवनाचा कणाच मोडला म्हणून समजा. ज्या पायावर ह्या जातीचा सुविशाल प्रासाद उभारला गेला आहे तो पायाच भग्न झाला असं समजा. आणि याचा परिणाम ठेवलेलाच आहे, तो म्हणजे संपूर्ण सर्वांगीण ध्वंस. बंधूंनो, आपल्याला सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागतील, खूप खूप झटावं लागेल. आता झोपायला वेळ नाही. आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली ही भारतमाता हळूहळू नेत्र उघडतेय. ती काही काळ अंमल निद्रिस्त झाली होती इतकंच. उठा, तिला जाग करा आणि या नवजागृतीच्या संजीवनानं तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करून
भक्तिभावानं तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा. निंदेचा शब्द उच्चारू नका, ओठ बंद ठेवा आणि हृदयाची कपाट उघडा. मातृभूमीचा आणि अखिल जगाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा आणि हे करत असताना सगळी जबाबदारी आपल्याच शिरावर आहे अशीच धारणा असू द्या. वेदांताचा हा प्रकाश आणि जीवनादर्श घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवातील ईश्वरत्व जागृत करा. आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू हवेत. आपण पुष्कळ दिवस रडलो, आता रडणं पुरे. आता आपल्या पायावर उभे राहा, मनुष्य बना. स्थिर बुद्धीचे व्हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पवित्र व्हा. स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. आपल्या भवितव्यावर श्रद्धा ठेवा. तुमच्याकडे पैसा नसल्यामुळे, तुम्ही गरीब असल्यामुळेच तुम्ही हे कार्य करू शकाल. तुमच्यापाशी काही नसल्यानंच तुम्ही निष्कपट राहाल. तुम्ही निष्कपट असल्यामुळे तुम्ही त्यागाला सिद्ध व्हाल, हेच मला तुम्हाला सांगायचंय. वत्सांनो, दुःखी, गरीब, अज्ञानी यांच्यासाठी इतकी तळमळ वाटू द्या, हृदय इतकं व्याकुळ होऊ द्या, मन प्राण इतके पिळवटून निघू द्या की त्यामुळे हृदय बंद पडण्याची वेळ येईल आणि डोकं असं गरगरायला लागेल की वेड लागतंय की काय असं तुम्हाला वाटू लागेल. मग आपल्या अंतरात्म्याच्या वेदना भगवंतांच्या पादपद्मी निवेदन करा. तेव्हाच तुम्हाला ते शक्ती, सहाय्य आणि अदम्य उत्साह देतील. गेली 10 वर्ष माझा एकच मूलमंत्र होता, झुंजा, झुंझुन पुढे जा. आजही मी पुन्हा तेच म्हणतो, झुंजा, झुंजत झुंजत पुढे जा. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या, तेव्हा मी म्हणत होतो, झुंजत पुढे चला. आज आशेच्या प्रकाशांनी दशदिशा किंचित उजळल्या असताना सुद्धा माझा तोच एक मंत्र आहे, चला, झुंजत झुंजत पुढे चला. वत्सांनो, भिवू नका. उत्साहाने हृदय भरून घेऊन चारी दिशांना पसरा. काम करा, काम करा. नेतृत्व करत असतानाही सेवक बना, निस्वार्थ बना. आणि एखादा मित्र अन्य एखाद्या मित्राची त्याच्या पाठीमागे निंदा करू लागला तर ती कधीच ऐकू नका. अनंत धीर असू द्या, मग यश तुमचंच आहे, निश्चित. नेहमी सावध राहा. जे जे म्हणून असत्य असेल ते कटाक्षाने टाळा. सत्याची कास कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. अशानं उशिरा का होईना, पण यश आपलंच आहे हे निश्चित समजा. फक्त एकट्या आपल्यावरच सगळ्या कार्याची मदार आहे अशाच भावनेने काम करा. भावी 50 शतकं तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहेत. भारताचं भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे, तेव्हा कंबर कसून कामाला लागा. तरुण पिढीवर, उगवत्या पिढीवर माझा विश्वास आहे. त्यांच्यामधूनच माझे कार्यकर्ते निघतील. सिंहासारखा पराक्रम करून ते देशापुढील सगळ्या समस्या सोडवतील. मी योजना तयार केली आहे आणि तिच्यासाठी माझं जीवन वाहिलेलं आहे. केंद्रोकेंद्री असे धर्मप्रसारक पसरतील आणि सगळं भारतवर्ष व्यापतील. आज आम्हाला सर्वस्वावर पाणी सोडून देशासाठी जीवन समर्पित करणारे काही तरुण हवेत. प्रथम त्यांच्या जीवनाला वळण लावावं लागेल, काही आकार द्यावा लागेल आणि मगच त्यांच्याकडून खऱ्या खऱ्या कार्याची अपेक्षा करणं उचित ठरेल. दुसऱ्यांसाठी एवढंसं जरी काम केलं तरी ती आतली शक्ती जागृत होते. दुसऱ्याबद्दल थोडासा जरी विचार केला तरी हृदयात सिंहबळाचा संचार होतो. तुमच्यावर माझं एवढं अलोट प्रेम आहे, पण तरीही मला वाटतं की दुसऱ्यासाठी तुम्ही आपले प्राण वेचावेत. ते तुमचं मरण पाहून मला आनंदच होईल. उठून कामाला लागा. आयुष्य तरी किती दिवसांचं आहे. जगात आलाच आहात तर काही चिन्ह मागे ठेवून जा. एरवी वृक्ष पाषाणही निर्माण होतात आणि नष्ट होतात, मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तरी काय? सध्या आपल्याला प्रामुख्याने आवश्यकता आहे ती वीराच्या आदर्शाची, ज्याच्या नखशिखांत संपूर्ण शरीरातील नसानसातून प्रचंड रजशक्तीचा प्रवाह वाहतोय, जो सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यूची सुद्धा पर्वा करत नाही. त्याग हे ज्याचं कवच आणि ज्ञान हेच ज्याचं खड्ग आहे, अशा वीराच्या आदर्शाची. सध्या आपल्याला जीवन संग्रामात जिद्दीने लढणाऱ्या बहादूर योद्ध्याचा जोम हवाय. जीवनाला सुखद उद्यान मानणाऱ्या वेड्या प्रेमिकाची भावुकता नको. आत्मविश्वास बाळगा. तुम्ही लोकच तर पूर्व काळात वैदिक ऋषी होता, केवळ शरीर बदलवून आता या रूपात आलेला आहात. याखेरीज तर आणखी काही फरक नाही ना?
माझ्या दिव्य दृष्टीला स्वच्छ दिसतंय की तुम्हा लोकांच्या ठाई अनंत शक्ती वास करत आहे. त्या शक्तीला जागृत करा. उठा उठा, अदम्य चिकाटीनी कामाला लागा. गंभर कसून सुरुवात करा. 2 दिवसांचे धन मान सगळ्या गोष्टी घेऊन करणार काय? माझी भावना काय आहे ठाऊक आहे? मुक्ती बिक्तीची मला जरूर नाही. तुम्हा लोकात हे भाव जागृत करणं हेच माझं काम. एक यथार्थ माणूस घडवायला मला 1,00,000 जन्म जरी घ्यावे लागले तरी त्याला माझी तयारी आहे. अरे, मृत्यू जर अटळत असेल तर क्षुद्र किड्याप्रमाणे मरण्यापेक्षा विरोचित मरण कवटाळणं अधिक बरं नाही का? या अनित्य संसारात 2 दिवस अधिक जगून काय लाभ? इट्स बेटर टू वेअर आउट दॅन टू रस्ट आउट. जरा जीर्ण अवस्थेत खितपत पडून थोडं थोडं मरण्यापेक्षा अल्पकाळच का होईना पण परकल्याणार्थ झटून चटकन मरून जाणं बरं नाही का? शरीरात बल नाही, हृदयात उत्साह नाही आणि डोक्यात प्रतिभा नाही. या जडपिंडाच्या द्वारे काय होणार आहे? त्यांना हलवून धक्के देऊन मी त्यांच्या चेतना आणू इच्छितो. माझे प्राणपणाला लावून हे करायचा माझा निश्चय आहे. वेदांताच्या अमोघ मंत्रांनी मी त्यांना जाग करीन. उत्तिष्ठत, जाग्रत, उठा, जागे व्हा, ही अभयवाणी ऐकवण्यासाठीच माझा जन्म. आणि तुम्ही सगळे या कार्यात मला मदत करा. तुमच्या पाठीशी किती लोक मोठ्या संख्येने आहेत याचं महत्व नाही. ते गरीब आहेत का श्रीमंत आहेत याचंही महत्व नाही. मनसा वाचा कर्मणा जर त्यांच्यात ऐक्य असेल तर असे मुठभर लोक सुद्धा सगळं जग उलथपालथ करू शकतात. ही श्रद्धा हृदयात सतत बाळगा. तिचा कधीही विसर पडू देऊ नका. होऊ द्या विरोध, जितका विरोध होईल तितका चांगला. अडथळा आल्याशिवाय का नदीला वेग प्राप्त होतो? गोष्ट जितकी नूतन आणि श्रेष्ठ असेल तितका तिला प्रारंभी अधिक विरोध होणारच. आपल्याला शेवटी यश नक्की मिळणार हेच हा विरोध सांगत असतो. पण माझ्या कार्याचं मोल होवो अथवा न होवो, मी या युवकांचं संघटन करण्यासाठीच जन्म घेतला आहे. इतकंच नव्हे तर भारताच्या प्रत्येक नगरातील आणखी 100,000 तरुण मला येऊन मिळण्यास तयार आहेत. माझ्याबरोबर कार्य करण्यास तत्पर आहेत. ते एखाद्या विशाल दुर्निवार लाटेप्रमाणे भारताला व्यापून टाकतील. आणि जे अत्यंत दीनहीन आहेत, जे अत्यंत दलित आहेत, त्यांच्या दारोदारी सुख सांत्वन, नीती धर्म आणि शिक्षण हे सुद्धा घेऊन जातील. हीच माझी आकांक्षा आहे, हेच माझं व्रत आहे. एकतर मी हे व्रत पार पाडीन नाहीतर मी मृत्यू पत्करीन. तुम्ही खरोखरच जर माझे संतान असाल तर तुम्हाला कशाचीही भीती बाळगायला नको. कशानेही तुमच्या प्रगतीत बाधा यायला नको. तुम्ही सिंहासारखे व्हाल. आपण सगळ्या भारताला, समस्त जगाला जागृत केलं पाहिजे. माझ्या मुलांनी कार्यसिद्धीसाठी पेट्ट्या अग्नीत सुद्धा उडी घ्यायची तयारी ठेवायला हवी. हे भारता, विसरू नकोस की तुझ्या स्त्रियांचा आदर्श सीता, सावित्री, दमयंती ह्या आहेत. विसरू नकोस की तुझे उपास्य देव सर्वत्यागी उमानाथ शंकर आहेत. विसरू नकोस की तुझा विवाह, तुझं धन, तुझं जीवन ही इंद्रिय सुखांसाठी नाहीत. तुझा जन्म मातेसाठी बली म्हणूनच झाला आहे. विसरू नकोस की दलित, अज्ञ, दरिद्री, निरक्षर, चांभार, भंगी हे सगळे तुझ्याच रक्तामासाचे आहेत, तुझेच भाऊ आहेत. जिथे साथीच्या रोगांनी लोक मरताहेत, दुःख भोगताहेत, जिथे लोक दुष्काळामुळे अन्नान्न दशेनी तडफडतायत, जा तिथे धावून. तिथे जाऊन त्रास कष्टांनी फार तर मराल, पण मेला तरी काय झालं? तुझ्या माझ्यासारखे किती कीटक जन्मतात आणि मरतात, त्याने जगाचं काही नुकसान होतं? यापेक्षा एखादा उच्च उदात्त आदर्श हृदयात बाळगून मेलेलं काय वाईट? मरणार तर आहेसच, मग चांगल्या उद्दिष्टासाठी मेलेलं बरं. कोणत्याही प्रकारच्या परकीय मदतीवर तुम्ही विसंबून राहता कामा नये. व्यक्तींप्रमाणेच राष्ट्रांनीही स्वावलंबी असलं पाहिजे. ह्याला म्हणतात खरीखुरी देशभक्ती. एखाद्या देशातल्या लोकांना जर हे जमत नसेल तर त्यांनी काही काळपर्यंत वाट पाहायला हवी. आमरण काम करा. मी तुमच्या पाठीशी आहे आणि माझ्या पश्चात माझा आत्मा तुमच्या बरोबर काम करेल. हे जीवन येतं आणि जातं. संपत्ती, कीर्ती, सुखोपभोग या सर्व गोष्टी फक्त काही दिवसांपुरत्याच असतात. संसारात गुरफटलेल्या किड्याप्रमाणे मरण्यापेक्षा सत्याचा प्रचार करत करत कर्तव्याच्या क्षेत्रात मरण येणं कितीतरी पटींनी श्रेयस्कर आहे. पुढे चला.